अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णीद्वारा संचलित राणी दानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात वाकोद येथे आज शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष पांडुरंग पाटील होते, तसेच जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख, सरपंच सरला सपकाळे, पोलीस पाटील संतोष देठे, विनोद सिंग राजपूत, राजू काळे, गणेश पवार, पालक मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह अधीक्षक उपस्थित होते। अतिशय छोटेखाने आणि घरगुती स्वरूपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन आदरणीय पांडुरंगदादा पाटील, आपल्या वाकोद गावचे प्रथम नागरिक नवनिर्वाचित सरपंच आदरणीय सरलाताई, वेदसमूहाचे व्यवस्थापक आदरणीय राजपूत साहेब, आपल्या गावचे पोलीस पाटील आदरणीय संतोष भाऊ, ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ काळे, गणेशभाऊ पवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले गावातील नागरिक मुन्ना भाऊ, आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक तिनसुरे सर, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि मोजक्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले माजी विद्यार्थी, काही आजी विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या कार्यक्रमाची शोभा ही या ठिकाणी वाढलेली आहे। सर्वांना या ठिकाणी सर्व मंडळी एक मला वाटतं सरला त्यांना फारसा अनुभव नसेल इथे या ठिकाणी, परंतु 17 तारखेचा हा कार्यक्रम 17 जुलैचा कार्यक्रम दरवर्षी म्हटला म्हणजे अतिशय मोठ्या स्वरूपाचा आणि त्याची व्यापक स्वरूपाचा असतो। केवळ आपल्या वाकोद शाळेमध्येच नव्हे तर आपल्या संस्थेच्या सर्व 15 शाखांवरती आता हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कोरोनाच्या परिस्थितीमुळेच फक्त आपल्याला अडचणी येत आहेत, नाहीतर ह्याच्या अगोदर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समवेत विद्यार्थ्यांची खूप मोठे भाषणसुद्धा असतात। 8 दिवसांपूर्वीपासून त्यांची तयारी सुरू होते की संस्थावर दामोदर आपल्याला साजरा करायचा आहे। विद्यार्थीसुद्धा मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी सहभागी होतात, वेगळेवेगळे कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात आणि कार्यक्रमाची खूप मोठ्या शोभा या ठिकाणी वाढवली जाते। आमचं जे हेड ऑफिस आहे मुख्य शाखा शेंदुर्णी, त्या ठिकाणी तर बराचसा व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम असतो आणि या जिल्ह्यातून प्रमुख अशी व्यक्ती त्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून नेहमीच आमंत्रित केलेली असते। वेगळ्या वेगळ्या स्पर्धासुद्धा आयोजित केल्या जातात, परंतु आपण बघत आहोत की मार्च 2020 पासून संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी बदललेली आहे आणि केवळ आपला देश त्यातून जातोय असं नाही, केवळ त्याचे परिणाम आपलं भोगावलं असं नाही, तर संपूर्ण जगामध्ये या कोरोनाचे कोविड-19 चे परिणाम या ठिकाणी भोगावे लागत आहेत आणि आपण बरेचसे आपल्या आप्तजनांना, आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी, स्नेहीजन यांना या कोरोनाच्या साथीमध्ये गमावलेलं सुद्धा आहे आणि अजून सुद्धा ती भीती संपलेली आहे असं नाही, कारण म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात या 2-3 गोष्टी आपण त्याचा उल्लेख वारंवार या ठिकाणी करत असतो, परंतु काही हरकत नाही उल्लेख करायला की कशा मर्यादा या ठिकाणी आलेला आहे ते सुद्धा आपल्या ठिकाणी स्पष्ट होत जातं। शाळा सुरू होण्याच्या बाबतीतसुद्धा 15 तारखेला शाळा आपण सुरू केली, परंतु तरीसुद्धा शासनाच्या नियमानुसार वैद्यकीय अधिकारी यांनी आपला प्रत्येक परवानगी देण्याबाबतीमध्ये ज्यादा समर्थन दर्शवले, त्यामुळे परत पुन्हा काल आपण विद्यार्थी आल्यावरसुद्धा त्यांना आपण परत पाठवतो, परंतु आपण प्रयत्नशील राहणार आहोत की लवकरात लवकर आपली शाळा कशी सुरू होईल या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहणार आहोत। कमीत कमी आता ऑफिसमध्ये आमची चर्चा झाली की कमीत कमी 10वी आणि 12वीचे जे वर्ग आहेत ते तरी आपल्याला कसे सुरू करता येतील या दृष्टीने आपण वरिष्ठांशी चर्चा करून तो प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। 77 वर्षापूर्वी 17 जुलै 1944 ही शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह लिमिटेड शेंदुर्णी या संस्थेची स्थापना झाली। दरवर्षी आपण भाषणांमधून मनोगतांमधून त्याचा इतिहास आपण ऐकतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक जे होते किंवा गावातील बरेचसे व्यक्ती स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील असायच्या, आपल्या सर्वांचा इतिहास माहिती आहे की शेंदुर्णीसुद्धा या ठिकाणी अशाच प्रकारे काही ग्रामस्थांनी तिथली एक चौकी त्या ठिकाणी जाळली त्यांनी गावातली आणि त्यातून त्यांना दंड झाला, परंतु तो दंड नंतर शासन दरबाराकडून परत मिळाला। मग आता या पैशांचं काय करायचं या भूमिकेतून शेंदुर्णीला त्यावेळची ज्येष्ठ मंडळी होती, जाणकार मंडळी होती, त्यांनी असं ठरवलं की आपण शाळा सुरू करूया आणि त्या माध्यमातून आदरणीय बापूसाहेबांचे वडील रघुनाथ आप्पा गरुड
आणि त्यांची इतर सहकारी या सर्वांनी चंदूरला न्यू इंग्लिश स्कूल चंदूरने या नावाने सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी ते रोप लावलं. आज त्या रोपाचा फार मोठ्या अशा वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर या ठिकाणी झालेलं आपण बघत आहोत. त्यावेळेस केवळ फक्त चंदूरनेमध्ये असलेली ही शाळा आज 15 गावांमध्ये आपले माध्यमिक विद्यालय, चंदूरला महाविद्यालय आणि प्रत्येक विद्यालयाला जोडून वसतिगृह अशा स्वरूपात या ठिकाणी आपल्या संस्थेचा विस्तार झालेला आपण या ठिकाणी बघत आहोत. आणि केवळ संख्येनेच विस्तार झाला असं नाही तर गुणात्मक विकास सुद्धा कसा होईल या दृष्टीनं बापू साहेबांच्या काळापासून ते आज तक आहेत. माजचे चेअरमन आपले आदरणीय दादासाहेब संजयरावजी गरुड असतील, आपले सचिव साहेब आदरणीय सतीशचंद्र काशी साहेब असतील, सर्व संचालक मंडळ असेल, त्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आज सुद्धा या कोरोनाच्या परिस्थितीवर मात करून आपल्याला काय काय विद्यार्थ्यांसाठी करता येईल असा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी सुरू होईल. पूर्वीचं आपलं काही म्हणणं आठवत असेल की केवळ फक्त माध्यमिक शाळाच नव्हे तर चंदूरला आपलं मेडिकल कॉलेज सुद्धा आपलं होतं या ठिकाणी चंदूरला. मला वाटतं दादांना माहिती आहे की मेडिकल कॉलेज सुद्धा चंदूरला त्या ठिकाणी सुरू होतं मेडिकल कॉलेज, परंतु नंतर मात्र काही शासनाच्या अटींमुळे वगैरे ते नंतर बंद पडलं. तर त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले आज सुद्धा बरेचसे विद्यार्थी डॉक्टर म्हणून खूप चांगली प्रॅक्टिस करताना वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आपल्या संस्थेच्या बाबतीमध्ये एक निश्चित रीतीने उल्लेख करावा लागेल की आदरणीय आप्पासाहेब रघुनाथराव गरुड, आचार्य बापूसाहेब गरुड यांची दूरदृष्टी अशी होती की खरोखर जिथे गरज असेल त्याच ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्या. वास्तविक त्यांना जामनेर, पाचोरा, जळगाव अशा मोठ्या शहरांना शाळा सुरू करता आल्या असत्या, परंतु त्यांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सोयीसक कसं होईल या दृष्टीने त्यांनी फक्त ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू केल्या. आपण जर पाहिलं तर सर्व जे आपल्या गावं आहेत ही सर्व ग्रामीण भागातली गावं आहेत की त्यावेळेस त्या काळामध्ये मुलांना शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या गावी जावं लागायचं. मुलं झाली निघून जायचे परंतु मुलींना मात्र फार अडचण यायची आणि त्यामुळे मुलींचं शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत व्हायचं फक्त आणि नंतर थांबायचं. तर ही दृष्टी समोर ठेवून आपण म्हणतो की दूरदृष्टी कशी असते तर त्याचं एक उत्तम उदाहरण सांगतील की त्यांनी तोच विचार केला आणि त्यामुळे वाकूत सारखं गाव असेल, वाकडी सारखं, तोंडापूर सारखं किंवा पार त्या ठिकाणी गणपूर आणि मुरुड सारखी पार कोपऱ्यामध्ये असलेली गावं असतील सोपा तालुक्यातली या ठिकाणी सुद्धा त्यांनी शाळा सुरू केल्या आणि त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता आलं आणि ते शिक्षण घेऊन अशी अनेक उदाहरणं आहेत की आपल्या माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर मोठ्या पदांवरती पोहोचले. काही ठळक 2-3 नावं या ठिकाणी आम्ही नेहमी उल्लेख करतो. 17 जुलै म्हटलं की त्या व्यक्तींचा उल्लेख केल्याशिवाय संस्था वर्धापन दिन साजरा केल्यासारखं आम्हाला सुद्धा वाटत नाही. तर यामध्ये अगदी एक अतिशय आदरणीय उदाहरण म्हणजे आपल्या कळासखेळचे आदरणीय मानोर दादा यांचं उदाहरण आपल्याला सांगते की अतिशय जागतिक दर्जावर ज्यांची कविता पोहोचलेली आहे केवळ आपल्या मराठी भाषेमध्येच नव्हे तर त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर सुद्धा झालेलं आहे आणि जागतिक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पण सुद्धा मिळालं होतं मानोर दादांना, परंतु काही कारणाप्रमुख ते संमेलनानंतर स्थगित झालं. तर अशा उच्च दर्जाचे कवी यांचं शिक्षण सुद्धा आपल्या संस्थेने झालेलं आहे आणि त्याचा उल्लेख सुद्धा मानोर दादा आम्ही ऐकलेला आहे की बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये करतात. त्यानंतर एक पी डी वाणीचं उदाहरण सांगितलं होतं की वरखेडी येथील पी डी वाणी वरखेड सुद्धा आपली शाळा आहे. तर आपल्या जे विधान भवनाची इमारत उभी राहिलेली आहे मुंबईला तर त्या इमारतीचे मुख्य अभियंता म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेले आहे. त्या पी डी वाणींचं शिक्षण सुद्धा आपल्या चंदूरच्या त्या काळच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आवर्जून ते सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख करतात. एक किस्सा त्यावेळेस सुद्धा सांगितला होतो की ज्यावेळेस ते विधान भवनाच्या इमारतीचं काम बांधकाम पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी सभागृह पूर्ण भरलं आणि त्याचं अनावरण ज्यावेळेस होतं तर त्यावेळेस ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ती इमारत उभी राहिली अशा अभियंत्यांचा तिथे सत्कार झाला. तर मुख्य अभियंता म्हणून पी डी वाणींचा सत्कार त्यावेळेस त्या ठिकाणी स्टेजवर झाला. सर्व मुख्यमंत्री त्यांचा पूर्ण मंत्रिमंडळ तर त्यावेळेस समोर आमदार म्हणून बापूसाहेब सुद्धा बसलेले होते. तर पी डी वाणींनी सत्कार घेतल्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्याच्या खाली उतरून बापूसाहेबांचा चरण स्पर्श केला आणि त्यांनी उल्लेख केला त्यांच्या मनोगतामध्ये की केवळ बापूसाहेबांमुळे त्यांची शाळा त्या ठिकाणी असल्यामुळे मला शिक्षण घेता आलं आणि त्या माध्यमातून मी आज या पदापर्यंत पोहोचतो आणि आता मंत्र्यांच्या हस्ते माझा सत्कार या ठिकाणी होत आहे. म्हणजे असे गौरवपूर्ण उद्गार सुद्धा आपल्याला ठिकठिकाणच्या ठिकाणी ऐकायला मिळतात आणि अनेक अशा परंपरा या ठिकाणी सांगता येईल. आणि केवळ एक विशेष या ठिकाणी सांगता येईल संस्थेचं की केवळ शैक्षणिक विकास हा उद्देश डोळ्यासमोर नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल. आताच आदरणीय संतोष बोंडे टॉपिकमध्ये येऊन विषय झाला की विद्यार्थ्यांना शाळेमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान मिळतं असं नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनं शाळा येणे अभिप्रायत केला असते. त्यामध्ये शारीरिक विकास, मानसिक विकास आणि बौद्धिक विकास असा पूर्ण विकास त्या ठिकाणी साधला जातो. काही शिक्षण मुलांना प्रत्यक्षरित्या सुद्धा मिळतं, केवळ त्याला वर्गात बसले आणि शिक्षक शिकवत आहेत आणि मग शिक्षण मिळतं असं नाही.
तर ते शिक्षण कसं देता येईल यासाठी आम्हाला नेहमीच बापू साहेबांकडून सुद्धा आणि नंतर सुद्धा त्याला म्हणजे अण्णा साहेब असतील दादासाहेब असतील यांच्याकडून सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की केवळ पुस्तकं शिकवू नका मुलांना तर त्यांचा विकास कसा होईल हा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा आणि त्या दृष्टीने आमच्या प्रत्येक शाखेवरती वेगवेगळ्या स्पर्धा असतील सह शालेय उपक्रम असतील त्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर इतर संस्कार सुद्धा कसे होतील हाही प्रयत्न या ठिकाणी आमचा सातत्याने असतो आणि त्यामुळे केवळ संख्यात्मक विकास नव्हे तर गुणात्मक विकास सुद्धा कसा साधता येईल यासाठी आपली संस्था हे नेहमीच प्रयत्नशील आहे केवळ वाकू शाखेमध्ये नाही इतर शाखा सुद्धा असेल कारण आमच्या सुद्धा या ठिकाणी बदल्या होत राहतात आम्ही सुद्धा ज्यावेळेस इतर शाखांवर जातो तर आम्हाला आपली सारखीच परिस्थिती सर्वत्र या ठिकाणी अनुभवायला मिळत असते आणि ते एक वैशिष्ट्य सांगता येईल की आपल्या संस्थेच्या ज्याही शाळा तुम्ही पाहिल्या असतील तर त्या गावापासून लांब आहेत सर्व इमारती ज्या आहेत त्या गावापासून लांब बांधल्या आहेत यामध्ये सुद्धा वाकू साहेबांची दृष्टी होती की इतर आजूबाजूच्या परिसराचा त्रास या ठिकाणी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी होता कामा नये आणि निसर्गरम्य अशा परिसरामध्ये या ठिकाणी शाळा कशा राहतील हा एक दूरदृष्टिकोन बापू साहेबांनी ठेवला होता प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक ब्रँचेसवर या ठिकाणी शालेय परिसर हा वृक्षराजांनी बहरलेला आपल्याला बघायला मिळेल हिरव्या शाळा आपल्याला सगळ्या ठिकाणी बघायला मिळतील आणि तरीसुद्धा वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे सातत्याने दरवर्षी सर्वत्र या ठिकाणी सुरू असतात गेल्या मागच्या वर्षापासून मात्र बरीचशी बंधनं या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यातून सुद्धा काय मार्ग करता येईल त्यासुद्धा आपण प्रयत्नशील आहोत बऱ्याचशा गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत या ठिकाणी परंतु माझा प्रास्ताविकच म्हणून या ठिकाणी आज या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांनी ही संस्था सुरू केली आपल्यासारख्यांना या ठिकाणी शिक्षण घेता आलं माझ्यासारख्यांनासुद्धा आणि आपला विकास कसा करता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहिलो त्याबद्दल या सर्व संस्थापकांचं सद्गुरु हरिप्रसाद महाराज बापूसाहेब ते नेहमी म्हणायचे सद्गुरूंच्या वतीने की सद्गुरूंसारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी खूप श्रद्धा होती हरिप्रसाद महाराज बापूंची आणि त्यामुळे हरिप्रसाद महाराज पुण्यतिथीसुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तर त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे निश्चित या ठिकाणी आपल्या संस्थेची प्रगती झालेली आहे भरभराट झालेली आहे या प्रसंगी आदरणीय आप्पासाहेबराव उन्हाळ गुरुड आचार्य बापूसाहेब अण्णासाहेब हरिप्रसाद महाराज या सर्वांना मी वंदन करतो या बातमीत इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार.